सजीव जीवनास जगण्यासाठी अन्न हे खूप गरजेचे असते. मग ते मानवी शरीर असो वा पशुपक्षी किंवा कोणतीही वनस्पती. शेतकरी मित्रांना असे वाटते की पिकाला पाणी, खत आणि औषधी एवढेच हवे असते, परंतु कोणत्याही पिकाला किंवा झाडाला एकूण 16 अन्नद्रव्यांची गरज असते. ते कोणते आहेत हे आपण आज बघूया. जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र संदीप पवार स्वागत करतो कृषी सल्लागार म्हणजेच ॲग्रिकल्चर ॲडवायझर या आपल्या शेतकरी मित्रांच्या यूट्यूब चॅनलवर. पिकांना वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्यांची बहुतांश जमिनीतून मिळतात, मात्र काही प्रमाणात पिकांची ही हरितद्रव्याची गरज रासायनिक खते, हिरवळीचे खते, शेणखत, कंपोस्ट, पीक पेरापल्टीतील शेंगावर्गीय पिकांचा समावेश इत्यादी प्रकारे भागवता येते. प्रमुख अन्नद्रव्यांचे जमिनीतील प्रमाण, स्वरूप, उपलब्धता व त्याचबरोबर रासायनिक खतांची वापर पद्धत, प्रमाण इत्यादींची शास्त्रीय माहिती असणे आवश्यक आहे. पिकाच्या योग्य वाढीसाठी एकंदर 16 विविध अन्नद्रव्यांची गरज भासते. ही अन्नद्रव्य म्हणजे दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य. यापैकी प्रमुख 3 अन्नद्रव्याविषयी आपण थोडं जास्त जाणून घेऊ. नत्र म्हणजेच नायट्रोजन. पिकातील नायट्रोजनचे योग्य उपलब्धीनुसार पिकातील हरितद्रव्याचे प्रमाण वाढते. तसेच लुसलुसीतपणा, तजिलेदारपणा हे ठेवण्याचं काम नायट्रोजन करते. तसेच नायट्रोजनमुळे पिकांची शाखीय वाढ मोठ्या प्रमाणात होते. नत्र कमतरतेची लक्षणे. पिकांची पाने पिवळी पडतात, पिकांची वाढ खुंटते. आता यानंतर आपण बघणार आहे स्फुरद म्हणजे फॉस्फरस. पिकातील यज्ञ फॉस्फरसच्या उपलब्धतेमुळे पिकांच्या मुळांची वाढ होते. पिकास फुटे मोठ्या प्रमाणात फुटतात. त्याचबरोबर पिकांच्या खोडालाही चांगली ताकद येते, त्यामुळे झाड पडत नाही किंवा कोलमडत नाही. नैसर्गिकरित्या फळे व्यवस्थित पिकास मदत होते. पिकाची योग्यरित्या शक्ती वाढून पिकाची मुळावरील डायबोकोझमच्या साठी वाढवण्यास मदत होते. स्फुरदची कमतरतेचे लक्षणे. पिकांच्या पानांना जांभळट रंग येतो आणि पाने लांब होऊन वाढ थांबते. पालश म्हणजे पोटॅशियम. पिकातील पोटॅशियमच्या उपलब्धतेमुळे झाड सक्त बनते. त्याचबरोबर झाडाचे अन्न तयार करण्याची क्षमता वाढते. पोटॅशियममुळे तृणधान्याच्या खोडाची ताकद वाढते, त्याने ते जमिनीवर पडत नाही किंवा कोलमडत नाही. पोटॅशियमच्या कमतरतेची लक्षणे. पानाच्या काडा लांब तांबडसर होतात, खोड आकुड होते व शेंडे गळतात. अधिक माहितीसाठी पिकांच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्य. मुख्य अन्नद्रव्य नत्र, स्फुरद, पालश. दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, सूक्ष्म आणि सूक्ष्म अन्नद्रव्य कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, ऑक्सिजन, लोह, मॅग्नीस, बोरॉन, झिंक, कॉपर आणि क्लोरीन. ही अन्नद्रव्य पिकांना हवा व पाणी यापासून मिळतात. तर आजच्यासाठी बस एवढं शेतकरी मित्रांनो, तेव्हा पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद.